नमस्कार मित्रांनो, आम्ही आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस या ठिकाणी. इथे जगातलं सर्वात मोठं गेट टुगेदर आज भरलेलं आहे. तुम्ही बघू शकताय मागं भरपूर. सो इथं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद होणार आहे याची. सो लेट्स सी व्हॉट्स इन साइड. तर इथं सुरुवातीला असं स्कॅन करायचं आहे आणि देन एंट्री करायचं आहे. त्याऐवजी अमरसिंह पटनाईक यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष काकांचा सत्कार होतोय. आम्हाला राजाच्या मस्तकावरचा राजमुकुट दिसतो पण त्याच्या आतील काटे विमानांना दिसतात. आम्हाला सिंहासन दिसतं पण सिंहासनामध्ये जाणारी वाट रक्तळलेली असते हे किती जणांना माहीत असते. माणसांना यश दिसतं, पुरस्कार दिसतात पण त्यासाठी झोपून देताना अनुभवलेले होरपळे कोणाला दिसत नाही. सुपुत्र रामचंद्र पाटील यांनी सांगितलेला प्रसंग काकांबद्दल माहिती द्यायला पुरेसा आहे. रामभाऊ पाटील आपल्या हायस्कूलमध्ये शिकत असताना काकांचा मुलगा इथे शिकतो आहे हे बऱ्याच शिक्षकांनाही माहीत नव्हतं. काका संस्थेचे अध्यक्ष विकास इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. शाळेत तोंडपे सर म्हणजे शिस्तीचे शिक्षक. रामभाऊंचा EBC फॉर्म एकदा भरला गेला नव्हता. त्यांना बोलावल्यानंतर ते टोनपे सरांकडे गेले. टोनपे सरांनी सांगितले उद्या तुझ्या वडिलांना घेऊन ये. रामभाऊंच्या लक्षात आले नाही. काका तर दररोज येत असतात मग मला का बोलवायला सांगितले आहे. त्यांनी काकांना उद्या तुम्हाला टोनपे सरांनी शाळेत बोलावले आहे असे जाऊन सांगितले. दुसऱ्या दिवशी काकांनी टोनपे सरांना मला का बोलावले असे विचारतात. टोनपे सर मी नाही तुम्हाला बोलावले असं म्हणाले. इथे टोनपे सरांनाही रामभाऊ काकांचा मुलगा आहे हे माहीत नव्हतं. सर्व विद्यार्थी समान आहेत, सर्वांना समान वागणूक. अध्यक्षांच्या मुलाला वेगळी वागणूक हे काकांना पटणार नव्हतं. यानंतर काकांचा सत्कार संपन्न झाला. यानंतर पलूस शिक्षण उत्तम प्रशासक. शाळेचा नाव लौकिक वाढवला, विद्यार्थी घडवले, सरांचा सत्कार सागर सावंत सरांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. यानंतर सत्कार सन्माननीय पांडुरंग सूर्यवंशी यांचा सत्कार हे सावंत सरांच्या हस्ते होतोय.
प्रशालेचे माजी विद्यार्थी पांडुरंग सूर्यवंशी तात्या यांचा सत्कार सावंत सरांच्या हस्ते होतो. प्रशालेचे माजी विद्यार्थी अमर सिंह फडणाई यांचा सत्कार. हॅलो, एकता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं एका सोनवा साल कार्याला संगीत तयार करायचं चालू होतं. त्यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर आर डी बर्मन हे त्या ठिकाणी उपस्थित होते. किती दाम म्हणावे तुझे गीत होती किती